नमस्कार, सुप्रभात। मी मधुरा, आपण पाहताय झी 24 तास। आज काय विशेष या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। या बुलेटिन मध्ये एक महत्त्वाची बातमी येते, ती म्हणजे तोतके वादळानंतर आता याच चक्रीवादळाचा धोका आहे। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। वातावरणात बदल झाल्यास 26 मे रोजी वादळ किनाऱ्यावर धडकणार आहे। पूर्व किनारपट्टीवर सतर्कतेचा तसा इशारा देखील देण्यात आलेला आहे। तोतके नंतर आता भारतावर यास नावाच्या चक्रीवादळाचा धोका निर्माण झालाय। बंगालच्या उपसागरात अंदमानाजवळ हवामानात बदल घडत आहेत आणि हे बदल घडल्यास या भागामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन त्याचं रूपांतर हे चक्रीवादळात होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे। 26 मे रोजी संध्याकाळी हे वादळ किनाऱ्यावरती धडकेल असं सांगण्यात येत आहे। त्यामुळे पूर्व किनारपट्टीवर तसा सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे। दरम्यान तोतके चक्रीवादळाचा मोठा फटका अरणायातील कुडुपाट या गावाला बसलेला आहे। चक्रीवादळामुळे गाव आणि आजूबाजूच्या परिसरातील शेकडो घरांचे पत्रे उडून गेलेत आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सकाळी आलेल्या वादळाची तीव्रता इतकी होती की अक्षरशः नारळाची झाडं तुटून घरावर पडली आणि गावातील सगळ्याच पक्क्या आणि कच्च्या घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत। शासनाचे अधिकारी ह्या गावात फिरकले नसल्यानं गावकरी संताप व्यक्त करतायत आणि ह्याबाबतचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रथमेश तावडे यांनी। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या चक्रीवादळाचा फटका हा अर्नाळा परिसरामधील कुडूची भाट या परिसराला सगळ्यात मोठा बसल्याचा आपल्याला पाहायला मिळते। कारण की या परिसरामधील शेकडोहून अधिक घरं ही उद्ध्वस्त झालेली आहेत। आपण घराची परिस्थिती बघितली तर अक्षरशः पत्रे उडालेले आहेत, पंखे हे वाकून पडलेले आहेत आणि नेमकं काय परिस्थिती गावामध्ये होती, तसंच काय नुकसान झालेलं आहे याबाबतची आपण माहिती ग्रामस्थांकडून घेणार आहोत। सर, नाव काय दादा आपलं आणि काय नुकसान झालं? संजय कुडू। काय काय गावामध्ये नुकसान झालेलं आहे, कसं वादळ? सगळ्यांचे पत्रे मित्र उडल्यात, घर तुटल्यात। मदत काय तात्पुरतं? आम्हाला काही राहण्याची सोय नाही, काय नाही, अंगावर कपडे पण नाही, पूर्ण लोकांचे मागून घातलेले आहेत कपडे। मी अशी परिस्थिती माझी झाली आणि कोणीही लक्ष द्या इकडे नाही, तेच आम्हाला, दुसरं काय नाही सांगायचं आम्हाला। त्यांनी फक्त येऊन बाहेरून पाहणी केली, त्यांना आम्ही विचारलं तुम्ही काय त्वरित मदत कराल का आम्हाला, ते बोलले आम्ही जेवण देऊ शकतो तुम्हाला। तर आम्हाला अशी मदत नको नको आहे, आम्हाला तुम्ही फक्त येऊन पाहणी करा म्हणजे आमच्या मनाला समाधान होईल। असं ना राहायला घर, ना अंगावरती घालायला कपडे, ना खायला जेवण, अशी काहीशी परिस्थिती या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळं नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत इथले आता ग्रामस्थ दिसल्याचं आपल्याला दिसून येते। विपुल सोबत मी प्रथमेश तावडे, झी मीडिया, विरार। तेव्हा तोतके चक्रीवादळाचा किती मोठ्या प्रमाणात तडाखा इथे बसलेला आहे आपण पाहिलं। दरम्यान राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर रत्नागिरीच्या दौऱ्यावर येत आहेत, तसंच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले देखील आता रत्नागिरीच्या दौऱ्यावर येत आहेत। तेव्हा मंत्र्यांचे आता दौरे सुरू झालेले आहेत, मात्र मदत कधी मिळणार हाच खरा प्रश्न आहे। दरम्यान राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार देखील आज रायगडच्या दौऱ्यावर आहेत। देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांचा दौरा खेड तालुक्यातल्या बोरज गावातून होणार आहे, त्यानंतर ते संगमेश्वर तालुक्यातील कोविड सेंटरलाही भेट देणार आहेत आणि तिथून ते रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेणार आहेत। रामदास आठवले महाड इथून रत्नागिरी इथे येणार आहेत, वादळामुळे नुकसान झालेल्या भागांची ते पाहणी करतील, तर वडेट्टीवार हे रायगडमधील माणगाव, म्हसळा आणि श्रीवर्धन इथल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत, नंतर ते रत्नागिरीत देखील येणार आहेत। तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील आज कोविड उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून आढावा बैठक घेणार आहेत। सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे आणि वर्षावरून ते VC द्वारे बैठक घेतील। दरम्यान दुपारी 3 वाजता खरीप हंगाम आढावा देखील बैठक ते घेणार आहेत। तेव्हा एक महत्वाची बातमी, मुख्यमंत्र्यांची आज जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा होणार आहे आणि एकूणच कोविड उपाययोजनांबद्दल ह्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। सकाळी 11 वाजता जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ते बैठक घेणार आहेत। दरम्यान आता लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील ज्या ठिकाणी चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे त्या जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत। एक महत्वाची बातमी आपण पाहतोय, सध्या उद्धव ठाकरे हे कोविड उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून आज आढावा बैठक घेणार आहेत।
आणि आता विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी. शालेय विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत राज्य सरकार गंभीर का नाही असा सवाल मुंबई हायकोर्टाने सरकारला विचारला आहे. एरवी इतर प्रकरणात वकिलांची फौज उभी करता मग विद्यार्थ्यांसाठी कोणी ज्येष्ठ वकील येत नाही का असा सवाल आता कोर्टाने विचारलाय. 10वीच्या परीक्षांबाबत दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीवेळी कोर्टाने ही कान उघडणी केली आणि या प्रकरणातलं गांभीर्य ओळखा असा इशारा देखील दिला. विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत इतका महत्त्वाचा विषय असताना महाधिवक्ता का हजर झाले नाहीत असा सवालही कोर्टाने उपस्थित केलाय. 10वीच्या परीक्षांबाबत काही निर्णय घेण्याची राज्य सरकारचा विचार आहे का की नाही असा सवालही आता कोर्टाने केलाय आणि आज या प्रकरणी पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. आणि आता बातमी आहे नागपुरातून. नागपुरात अनेक ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात. घरात पाहणारं असं कोणी नसल्यानं हजारो ज्येष्ठांसमोर लसीकरणाचंही आव्हान होतं. ही गरज पाहता नागपूर पोलिसांनी एक पाऊल पुढे टाकत त्यांना मदतीचा हात दिला. वॅक्सिनेशनसाठी केंद्रावर पोहोचू न शकणाऱ्या एकट्या ज्येष्ठांसाठी पोलिसांचं भरोसा सेल आणि दामिनी पथक धावून आलंय. भरोसा सेलनं आतापर्यंत 5,500 अधिक एकटे राहणाऱ्या ज्येष्ठांना आपुलकीच्या नात्यातून लसीकरणाचा वसा हम हे ना या मोहिमेअंतर्गत उचलला आणि या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी. कोरोना विरुद्धच्या लढ्यात जिंकायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं असतं ते लसीकरण. पण अजूनही अनेक जण लसीकरणापासून वंचित आहे. त्यातील वयोवृद्धांची संख्या लक्षणीय अशी आहे की जे ज्यांचं लसीकरण झालेलं नाही. नागपुरातही असे अनेक वयोवृद्ध आहे की जे एकटे घरी राहतात त्यांचं लसीकरण होऊ शकलं नाही. त्यांचे मुलं किंवा नातेवाईक त्यांच्या घरी नाही राहत, परदेशात राहतात किंवा काही कारणास्तव पोहोचू शकत नाही. अशा वयोवृद्धांना लसीकरण करण्याकरता, लसीकरण होण्याकरता नागपूर पोलिसांनी एक स्तुत्य असा उपक्रम सुरू केलेला आहे. भरोसा सेलच्या माध्यमातून वयोवृद्ध लोकांना ते स्वतः पोलीस दवाखान्यात घेऊन येत आहेत, त्यांचं लसीकरण करून घेत आहे. आपल्यासोबत नागपूर पोलिसांचे मुख्य वैद्यकीय अधिकारी आहेत शिंदे सर. सर, काय हा नेमका उपक्रम आणि कशा पद्धतीने राबवत आहे? ॲक्च्युली पूर्ण नागपूर शहरामध्ये जे काही सिनियर सिटिजन्स आहेत की ज्यांचे कोणी नातेवाईक त्यांच्याजवळ राहत नाहीत, मुलं परदेशात आहेत किंवा मग त्यांची मुलं त्यांच्याजवळ राहत नाहीत पण ते दोघंजणच पतीपत्नी राहतात किंवा सिंगल राहतात, अशा लोकांना माननीय आमचे जे पोलीस कमिशनर साहेब आहेत अमितेश कुमारजी सर आणि आमचे DCP क्राईम जे आहेत की राजमाने सर, या दोघांनी हा विचार करून हा उपक्रम सुरू केलेला आहे. काही ज्येष्ठ घरी एकटे राहतात, अशा परिस्थितीमध्ये त्यांना एकटं वॅक्सिनेशनकरता जाणं हे जमत नाही बा. पण ही या पोलिसने जी व्यवस्था केली आहे बा, म्हणजे खरोखर आय ॲप्रिशिएट ऑल दिस थिंग्स. वृद्धांची आरोग्याची काळजी घेण्याकरता नागपूर पोलिसांनी सुरू केलेला हा लसीकरणाचा वयोवृद्धांसाठी जो उपक्रम सुरू केला आहे तो अत्यंत स्तुत्य असाच आहे. झी मीडियासाठी व्हिडिओ रिलीज रत्नशीलचा अमर काणे नागपूर. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे